हलबा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात हलबा हलबी जमात यांच्या हक्कासाठी राष्ट्रीय आदिम कृती समितीतर्फे 30 नोव्हेंबर पासून गोळीबार चौक येथे साखळी उपोषण सुरू आहे. 9 दिवसापासून चालत आलेल्या या साखळी उपोषणाला हलबा जमातीतील महिला जमातीवर होत असलेल्या अन्यायाविरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या. 17 तारखेला गांधीबाग येथे हलबा जमातीच्या परिषदेचं आयोजन केलं गेलं आहे. सोबतच 18 डिसेंबरला भव्य मोर्चा विधान भवनावर धडकणार अशी माहितीही यावेळी महिलांनी दिली. मी यशस्वी नंदनवार, मी प्राध्यापक आहे आणि 2 टप मी नगरसेविका सुद्धा राहिलेली आहे. हलबा समाजाची मी ती व्यक्ती आहे की जी 15 वर्ष न्यायालयीन लढा देऊन कास्ट सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी मिळवलेली आहे आणि आजही मी समाजाच्या संघर्षात कायदेशीर लढाईमध्ये समाजाला मदत करत आहे. आम्हाला नेहमी प्रश्न म्हटला, एक आरोप केला जातो की तुम्ही बोगस आहात. मी या ठिकाणी एक सांगू इच्छिते की ब्रिटिश शासन काळापासूनचे असे अनेक दस्तऐवज आहेत की ज्याच्यामध्ये विणकरी करणारा हलबा समाज हा शेड्यूल ट्राईब मध्ये येतो, हा शेड्यूल ट्राईब मध्ये येतो मध्ये समाविष्ट होतो. विणकरी करणारा हलबा समाज हा मागास घटकांचा भाग आहे असं अनेक दस्तऐवजांमध्ये नमूद केलेलं आहे. राष्ट्रीय आदिम कृती समितीच्या माध्यमाने आज साखळी उपोषणाचा 9वा दिवस आहे आणि नागपूरमधून जे नोकरीवाले आहेत त्यांच्या मेसेज आणि जे घरगुती कामं करतात त्यासुद्धा महिला इथे उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित आहे. 1980 पासून आमच्या समाजावर जो अन्याय होऊन राहिलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं, धरणे, मोर्चे सगळं करून राहिलो आहोत. संविधानामध्ये रस्त्यावर आल्याशिवाय न्याय मिळत नाही हे बाबासाहेबांनी आपल्या शिकवणामध्ये सांगितलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलंय शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.